येथील मंदिर, श्री संत सयाजी बागडे बाबा मंदिर, मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण लोकार्पण सोहळा संघ गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा, मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा कोरोना योद्धा, मदत नव्हे तर कर्तव्य ही समाज भावना मनात घेऊन कायम सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत राहणारे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। दिनांक 21 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ बाबा आश्रम संक गुड्डापूर रोड संक तालुका जत जिल्हा सांगली। शुभेच्छुक श्री संत गाडगे बाबा, नानव मित्र संघटना, समस्त भक्तगण, चिखलगी भुयार, TVM न्यूज मराठी परिवार। सांगली जिल्ह्यातील जत मध्ये पावसाचे थैमान। जतला सर्वाधिक 78 मिलीमीटर पावसाची नोंद। सांगली जिल्ह्यातील जत शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे। मान्सून पूर्व पावसाने काल दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्याला झोडपून काढला आहे। गेले 12 तास पावसाची रिपरिप सुरू आहे। शिराळा, खानापूर, जत, मिरज, कवटेवांकळ आणि तासगाव तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तर आज सकाळी जत तालुक्यात वलसंग ते सोर्डी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। तालुक्यातील काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे, तर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। काल दुपारपासून सुरू असलेला पाऊस अजून देखील सुरू आहे। दरवर्षी सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, तर या उलट दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते। बऱ्याच वर्षांनी दुष्काळी भागामध्ये पाऊस झाला आहे। जत तालुक्यातील वळसंगसह परिसरात अनेक ओढ्या व नाल्यांना पूर आलेला आहे। काही प्रमाणात वाहतूक देखील ठप्प झाली होती। या उलट जत तालुक्यातील काही घरांची पडझड देखील झाली आहे, तर काही प्रमाणात शेतीचे देखील नुकसान झाले आहे। या झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे। जत तालुक्यातील पावसाची शुक्रवारी सकाळी 6 वाजता मोजलेली आकडेवारी खालील प्रमाणे। जत शहर 78 मिलीमीटर, शेगाव 28 मिलीमीटर, सर्वाधिक माडगाळ गणा 83 मिलीमीटर नोंद झाली आहे, तर मुचुंडी 73 मिलीमीटर, टफळापूर 54 मिलीमीटर, तर उमदिला 73 मिलीमीटर, संक 45 मिलीमीटर, कुंभारी 48 मिलीमीटर नोंद झाली आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।